तुम्ही रस्त्यावर येऊन जर तुम्ही अशा पद्धतीने कपडे घालून उभं राहून फोटो मुद्दा म्हणून छेडण्यासाठी करत असाल तर ते चुकीचं आहे उर्फी. एकूणच आपण पाहिलं असेल एक गोष्ट चालली, एक सोशल मीडिया आणि मीडियावरती गोष्ट चालली, उर्फी जावेद आणि चित्रा वाघ यांच्यामध्ये सातत्याने वाद होताना आपल्याला पाहायला मिळत आहे. एकमेकांवरती टीका टिप्पणी, खालच्या भाषेचे भाषण आणि मार्शेच एक प्रकारे आव्हान केलं जात आहे कुठेतरी राजकारण. हो डेफिनेटली, कारण कुठेतरी एका ठिकाणी जाऊन आपल्याला थांबायलाच पाहिजे, कारण कुठलाही रबर ताणला की तो तुटतो. आता हे इतकं झालं आहे की तेवढं वाढत चाललं आहे की प्रत्येक जण ज्यात येतं आणि प्रत्येक जण बोलत आहे, पण पुढे काय त्याचा रिझल्ट काय? आज सोशल मीडियाचा वापर आपण कशा पद्धतीने करतो? उर्फी जावेद ही व्यक्ती ज्या पद्धतीने मोठी होत गेली तिच्यातल्या गट्सला मी सलाम करते. तिच्यात खूप एनर्जी, ती खूप सगळ्या गोष्टी करू शकते. पण मला असं वाटतं की सोशल मीडियाचा वापर जर तू तुझ्या उदरनिर्वाहासाठी करत असेल तर जिथे जिथे तू फोटोज काढते, ज्या पद्धतीने तू रस्त्यावर उतरून उभी राहून विदाऊट कपडे जर फोटो काढत असशील तर त्याची परमिशन घेते का? तर रस्त्यावर फोटो घेण्याची किंवा तुला अशी कुठली असाइनमेंट आहे का तुझी? ते प्रोफेशनल आहे का, प्रोफेशन आहे का तुझं? तसं असेल तर मग तुझ्यावर बोलण्यात काही अर्थ नाही, आणि जर नसेल तर मला असं वाटतं की ही गोष्ट कुठेतरी स्टॉप व्हायला पाहिजे. कारण स्त्रियाने मुलीने कपडे वेस्टर्न कपडे घालणं चुकीचं नाही आहे, प्रत्येक व्यक्ती करते. आज फिल्मी दुनियामध्येही लोक कपडे घालतात पण ते त्यांचं प्रोफेशन आहे. प्रोफेशन अडॉप्ट करणं आणि प्रोफेशनमध्ये काम करणं वेगळी गोष्ट असते, पण तुम्ही त्याचं काम न करता तुम्ही रस्त्यावर येऊन जर तुम्ही अशा पद्धतीने कपडे घालून उभं राहून फोटो मुद्दा म्हणून छेडण्यासाठी करत असाल तर ते चुकीचं आहे उर्फी. तू थांबलं गेलं पाहिजे, कारण तू आज प्रत्येकाच्या तोंडात आहेस, तू आता खूप मोठी झालेली आहेस. मला असं वाटतं की तू आता माघार घ्यायला पाहिजे आणि माघारून ही एनर्जी अजून दुप्पटीने तू मोठी होऊ शकतेस. जर तू हीच एनर्जी दुसऱ्या कुठल्या तरी कामासाठी टाकलीस तर नक्कीच मला असं वाटतं, आणि लवकरात लवकर हा रिझल्ट लागला पाहिजे आणि सोशल मीडियावर अशा पद्धतीचे सगळ्याच गोष्टी बंद झाल्या पाहिजे.